कोल्हापुरातील सेंट झेव्हियर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी अठरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून सेंट झेव्हियर्सच्या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी साडेआठ लाख रुपयांची मदत संकलित केली जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी ऑक्सिजनची गरज भासते रुग्णसंख्या आणि ऑक्सिजनची उपलब्धता याचा विचार करता ऑक्सिजनचा पुरवठा काही वेळेला कमी पडतोय यामुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग अनेकदा रुग्णांच्या उपचारांसाठी महत्वाचा ठरतोय या पार्श्वभूमीवर सेंट झेव्हियर्सचे माजी विद्यार्थी आमदार ऋतुराज पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवारानं एकत्र येत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार सन दोन हजार पाच दोन हजार सहा आणि दोन हजार नऊ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुमारे साडेआठ लाख रुपये संकलित करत या रकमेतून नवीन अठरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतलेत हे कॉन्सन्ट्रेटर नामदार सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी सेंट झेवियर्सचे प्रिन्सिपल जेम्स थोरात सुपेरियर फादर डेनिस बोर्जेस यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना फादर थोरात यांनी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सेंट झेव्हिअर्सच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या लोकांचा कसा प्राण वाचवला जाईल त्यांना कशाप्रकारे मदत केली जाईल हे ठरवलेलं आहे आणि म्हणून ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड मशीन्स घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी स्वत हे सगळं गोळा केलेला आहे प्रत्येकाने त्यासाठी मदत केलेली आहे आणि मदतीचा हात पोचत आहे हे सगळं पाहून आमच्या मॅनेजमेंटला खरोखर आनंद होत आहे कठीण प्रसंगी लोकांना मदत करण्याचं सामाजिक भान राखून सर्व मित्रांनी एकत्र येत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला भविष्यात ज्या गोष्टींची गरज भासेल त्यासुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आम्ही जवळजवळ आत्ता बारा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड इथं आणलेले आहेत आणि अजून सहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड आज या ठिकाणी येणार आहेत एकूण अठरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड आज या ठिकाणी आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बंटी पाटील साहेबांच्याकडे सुपूर्त केले आम्हाला निश्चितपणे या कठीण अडचणीच्या वेळी जिथं जिथं मदत करता येईल ही भूमिका निश्चितपणेनं सेंट झिव्हियर्स स्कूलमधल्या सर्व विद्यार्थ्यांची नेहमी राहिलेली आहे पुराच्या परिस्थितीत असेल आणि या कोविडच्या परिस्थितीत असेल निश्चितपणेनं एक चांगला पुढाकार आमचे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी घेतात ह्याचा आनंद एक विद्यार्थी म्हणून या शाळेतला एक स्टुडंट म्हणून निश्चितपणे मला आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील जिथं जिथं मदत करता येईल जिथं जिथे या अडचणीतून लोकांना बाहेर काढता येईल हा पुढाकार निश्चितपणे आमच्या सर्व बॅचचा राहील ही देखील अपेक्षा या निमित्तानं करतो यावर्षी आम्ही थोडे जास्त पैसे गोळा करून दोन हजार सहाची बॅच तसंच आम्हाला मदत करायसाठी दो दोन हजार पाच आणि दोन हजार नऊची बॅच पण पुढे आलेली आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जे आपण बघतच आहोत की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आता थोडेफार आलेले आहेत अजून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर येत आहेत आणि आपण हेच कोविड सेंटर्सना जिथे अत्यंत गरज आहे ऑक्सिजनची त्यांना आपण हे सुपूर्द करत आहोत यावेळी रुझारियो गोन्साल्स विल्सन डिसुझा राजेंद्र कांडगावकर राजेश चव्हाण हर्षवर्धन पाटील रोहित शिंदे सत्यव्रत जामसांडेकर असीफ मुल्ला रोहित चिकलगार आदित्य नाईक निलेश सातवेकर प्रणव वाणी शिवा जाधव रोहित नलवडे वैभव सातवेकर गौरव पाटील आकाश परदेशी यांच्यासह सेंट झेव्हियर्सचे माजी विद्यार्थी उपस्थित होते